हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांचे दशांश रूप यावर चर्चा केली आज आपण त्याच्याशी संबंधित काही प्रश्न सोडवूया चला सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून दिलेल्या संख्यांमधून परिमेय आणि अपरिमेय संख्या ओळखा या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पॉजही करू शकता यातील पहिल्या आणि चौथ्या संख्येत दशांशानंतर कोणतीही संख्या किंवा संख्यांच्या खंडाची पुनरावृत्ती होत नाहीये आणि याच्या पुढील बिंदूंची श्रृंखला हे दर्शवते की याचा कुठे अंत नाहीये म्हणजे या दोन्ही अपरिब्य संख्या आहेत दुसऱ्या संख्येत पाचवर असलेली आडवी रेष हे दर्शवते की इथे पाचची पुनरावृत्ती होत आहे आणि तिसऱ्या संख्येत दशांशानंतर आठशे सत्तेचाळ या खंडाची पुनरावृत्ती होत आहे म्हणून या दोन्ही परिमेय संख्या आहेत चला हा प्रश्न पाहूया अपूर्णांकांचे दशांश रूप लिहा आणि सांगा की प्रत्येकाचे दशांश रूप कोणत्या प्रकारचे आहे पहिला अपूर्णांक अठ्ठेचाळीस शंभर यास आपण अशा प्रकारे लिहू शकतो आणि विस्तृत भागाकाराने सोडवू शकतो इथे बाकी शून्य आली याचे दशांश रूप आहे शून्य पूर्णांक चार आठ दशांश म्हणून हे एक खंडित दशांश रूप आहे टर्मिनेटिंग एक छेद सोळा यालाही सोडवल्यावर बाकी शून्य मिळते आहे याचे रूप शून्य पूर्णांक शून्य सहा दोन पाच दशांश आहे म्हणून हेही एक खंडित दशांश रूप आहे मित्रांनो तिसरा अपूर्णांक जरा वेगळा दिसतोय तीन पूर्णांक एक छेद सहा सहाने तीनला गुणून त्यात एक मिळवूया तर तो अपूर्णांक होईल एकोणीस छेद सहा याला सोडवल्यावर बाकी शून्य होत नाहीये आणि दोन पायऱ्यानंतर सहाची पुनरावृत्ती होत आहे दशांश रूप तीन पूर्णांक एक सहा 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 दशांश मिळते आहे म्हणून हे रूप अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे मित्रांनो एकोणतीसशे ला सोडवल्यावर बाकी शून्य होत नाही भागाकारात एकोणतीसची ची पुनरावृत्ती होत आहे आणि दशांश रूप काहीसे अशा प्रकारे आहे शून्य पूर्णांक दोन नऊ दोन नऊ दोन नऊ दशांश याला आपण शून्य पूर्णांक दोन नऊ दशांश बार असे लिहू शकतो मित्रांनो याला पाहून तुम्ही सहजपणे म्हणू शकाल की हे दशांश रूप सुद्धा अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे मित्रांनो आतापर्यंत आपण अपूर्णांकांचे दशांश रूप लिहायला शिकलो काय आपण दशांश रूप असणाऱ्या संख्यांना अपूर्णांक रूपात लिहू शकतो होय चला आता आपण या प्रकारचे काही प्रश्न सोडवूया या संख्यांना अपूर्णांकांच्या रूपात व्यक्त करा जिथे पी क्यू पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य नाही अशा प्रकारच्या प्रश्नांना सोडवायची एक पद्धत आहे जी आपण पुढील काही भागात पाहूया पहिली संख्या घेऊया शून्य पूर्णांक आठ 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 दशांश आता याला एक्स मानूया आता आपण पाहूया की दशांशानंतर संख्येची पुनरावृत्ती होत आहे की संख्यांच्या खंडांची इथे एकाच संख्येची म्हणजे आठची पुनरावृत्ती होत आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला दहाने गुणूया गुणाकार केल्यानंतर आठ पूर्णांक आठ 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 दशांश मिळाले म्हणजे चिन्ह एक अंक उजवीकडे गेले आता आपण याला असेही लिहू शकतो दहा एक्स बरोबर आठ अधिक शून्य आठ 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 आपण शून्य पूर्णांक आठ 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 ला एक्स होते म्हणून हे होईल दहा एक्स बरोबर आठ अधिक एक्स आता एक्स ला डावीकडे घेऊ तर होईल दहा एक्स वजा एक्स बरोबर आठ आता याला पुढे सोडवल्यावर आपल्याला मिळते एक्स बरोबर आठ छेद नऊ मित्रांनो दुसरी संख्या घेऊया शून्य पूर्णांक दोन सात दशांश हिला अपूर्णांकांच्या रूपात लिहिणे खूप सोपे आहे हे एक खंडित दशांश रूप आहे इथे कोणतीही संख्या किंवा संख्यांच्या खंडांची पुनरावृत्ती होत नाहीये इथे दशांश चिन्हानंतर फक्त दोनच संख्या आहेत म्हणून आपण शंभराने गुणाकार करूया शंभर लेस भागूया आणि आता आपल्याला मिळेल सत्तावीस शेठ शंभर जे या संख्येंचे अपूर्णांक रूप आहे मित्रांनो तिसरी संख्या घेऊया दोन पूर्णांक दोन चार दोन चार इत्यादी आता हिला एक्स बांधूया हिच्या दशांशानंतर दोन संख्यांची म्हणजे चोवीसची पुनरावृत्ती होत आहे म्हणून इथे आपण शंभरने दोन्ही बाजूला गुणूया आणि अशा प्रकारे सोडवू आपल्याला मिळाले दोनशे बावीस शे बावी नव्याण्णव मित्रांनो आजच्या व्हिडिओत इतकेच या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या दशांश रूपाशी संबंधित काही प्रश्न सोडवले भेटूया पुढच्या व्हिडिओत याच्याशी संबंधित काही प्रश्न घेऊन धन्यवाद